प्रख्यात इटालियन लेखिका फ्रान्सेस्का मेलेंड्री या गेले 3 आठवडे कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे रोम शहरात लॉकडाऊन मध्ये अडकलेल्या असताना त्यांनी सर्व युरोपियन रहिवाशांना उद्देशून फ्रॉम युअर फ्युचर अर्थात आपल्या भविष्याकाळाकडून या नावाचं एक पत्र लिहिलं आहे. हे पत्र जगात अनेक वृत्तपत्रांमध्ये विविध भाषेतून प्रसिद्ध झालं आहे. या पत्रामध्ये त्यांनी येणाऱ्या काळात युरोपला कुठल्या भावनिक प्रसंगांना सामोरं जावं लागू शकतं याचं स्व अनुभवावरून कथन केलं आहे. भारतातील कोरोनाची सध्या परिस्थिती लक्षात घेता या पत्रातील अनुभव हे आपल्या दृष्टीनेही तितकेच महत्त्वाचे आहेत. या पत्राचं वाचन अभिनेत्री मुक्ता बर्वे यांनी केलं आहे. कोरोनाच्या विळख्यात वेळेच्या बाबतीत आम्ही तुमच्या थोडं पुढे आहोत. जसं वुहान होतं आमच्या काही आठवडे पुढे, आम्ही तसंच वागलो जसं आत्ता तुम्ही वागताय. तुमच्याकडेही परिस्थितीचं गांभीर्य कळलेल्या आणि न कळलेल्या लोकांमध्ये वाद आहेत जसे आमच्याकडेही होते. एकीकडे सरकारने दिलेल्या नियमांचं काटेकोरपणे पालन करणारे लोक आहेत आणि दुसरीकडे साधा फ्लू तर आहे, त्यात एवढी काय काळजी करायचं कारण असे म्हणणारेही आहेत. पण लवकरच हेही वाद मागे पडतील. तुम्ही रोज घरी छान जेवाल कारण तुम्हाला करण्यासारखं फारसं काहीच नसेल. तुमच्या मोकळ्या वेळेचा सदुपयोग तुम्ही कसा करावा यासाठी तुम्ही इंटरनेटवरून मार्गदर्शन घ्याल. वेगवेगळे छंद असलेल्या आवडीनिवडी असलेल्या अनेक ऑनलाईन ग्रुप्सचा तुम्ही भाग व्हाल. सुरुवातीला कुतूहल वाटणाऱ्या गोष्टींकडे नंतर मात्र तुम्ही ढुंकूनही पाहणार नाही. शिवभोजन केंद्र सुरू झालं आहे. गोरगरीब व बेघर जनतेला याचा चांगला फायदा होणार असून त्यांच्यासाठी ही आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्र शासनानं गरिबांना 10 रुपयात पोटभर जेवण देण्याकरता शिवभोजन योजना सुरू केली असून हडपसर इथल्या शिवसमर्थ भोजनालयानं ही सुरुवात केली आहे. शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख तसंच पुणे मनपाचे माजी नगरसेवक विजय देशमुख यांनी 250 थाळ्या जेवण तयार करून गरजूंना विशेष म्हणजे मोफत जेवण अशी शिवभोजन योजना अंतर्गत हे केंद्र सुरू केलं आहे. यामध्ये 2 चपाती, 1 वाटी भाजी, 1 वाटी वरण व भात असं जेवण त्यांनी इथं सुरू केलं आहे. सध्या कोरोनामुळे लॉकडाऊन असल्यानं रोज काम करून आपल्या कुटुंबांचं पालन पोषण करणाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. अशातच या शिवभोजन योजनेमुळे त्यांना पोटभर जेवण लॉकडाऊनच्या काळात मोफत मिळत आहे, त्यामुळे गरजूंना याचा उपयोग होत आहे. विजय देशमुख, शिवसेना सहसंपर्क प्रमुख, पुणे शहर, माजी नगरसेवक, पुणे महानगरपालिका. माननीय उद्धवसाहेब ठाकरे यांनी सरकार येण्यापूर्वी एक शब्द दिला होता की शिवसेनेचं जर सरकार आलं तर मी 10 रुपयामध्ये गोरगरीब जनतेसाठी 10 रुपये थाळी ही घोषणा केली होती. आणि सत्ता आली, माननीय उद्धवसाहेब ठाकरे हे मुख्यमंत्री झाले आणि त्यांनी त्यांचा शब्द पाळून 10 रुपयात शिवभोजन म्हणून थाळी सुरू केली. याबाबत बेघर निर्धार गरजूंनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व माजी नगरसेवक विजय देशमुख यांचे आभार मानले आहेत. शिवाजी यशवंतराव चिलकर, राहणार सवना, तालुका महागाव, जिल्हा यवतमाळ. येथून मी हडपसरला मगरपट्ट्यामध्ये कामाला आलेले. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे यांचे, विजय देशमुख साहेबांनी यांना सगळी जेवण्याची योजना केलेली आहे, मोफतमध्ये केलेली आहे, सगळी मोफतमध्ये. त्याबद्दल आम्ही आभारी आहो. पण रामचंद्र कुदळे, मुक्काम पोस्ट बार्शी, जिल्हा सोलापूर. मी इथून रोजगारासाठी हडपसरला इथं आलो होतो आणि ह्या बंद पिरियडमध्ये काही काम लागत नाही, तरी पण आम्हाला शिवसेनेचं सरकार आल्यामुळं ही शिवशाही थाळी चालू केली, त्याचे आम्ही पूर्ण आभारी आहे. हडपसरचे विजय देशमुख, बरोबर का, विजय देशमुख आणि माननीय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जी आम्हाला शिवथाळीची जेवणाची मोफत सोय केली, त्याचे आम्ही शतशः आभारी आहेत. तसंच जोपर्यंत ही परिस्थिती सुधारत नाही तोपर्यंत हे मोफत जेवण उपलब्ध करून देण्यात यावं अशी त्यांनी भावना व्यक्त केली आहे.